सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक 21. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम मंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ह्या अभंगात तुकाराम महाराजांना म्हणायचे सर्व जग त्यातील जिवंत प्राणी जड वस्तू विष्णुमयच आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा खरा धर्म. भेद अभेद मतभेद असे वादविवाद हा एक अशुभ भ्रमच आहे. अहो तुम्ही भागवत भक्त भगवंताचे निसीम भक्त तुम्ही ऐकावं ऐका आणि आपले हित करून घ्या खरोखरच हित करून घ्या. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये त्यातच सर्वेश्वराचे अर्थात भगवंताचे पूजन घडते हे मोठे रहस्य आहे. तुकाराम महाराजांचा सर्व जीव हे जणू काही एका देहाचे अवयव आहेत आणि त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या आतरायामी असलेल्या जीवालाच भोगायची असतात. त्यावरून लक्षात येईल की दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्यांचा केलेला मत्सर हा पर्यायाने एका भगवंताचा सर्वेश्वराचा मत्सर होतो. येथे भक्त हो तुम्ही भगवत पुराण ऐका त्याच्या विश्वात मताचा उद्देश केलेला आहे असा एक अर्थ त्यात निघतो. म्हणजे दुसऱ्याचा मत्सर करू नये कोणत्याच जीवाचा मत्सर करू नये मात असा हा अभंगामध्ये तुकाराम महाराजांना मात्र जनास मात्र उपदेश करायचा आहे. तुकाराम महाराजांना काय म्हणायचं हे एका देहाचे संपूर्ण हे अवयव आहे आणि हे सुख आणि दुःख जीव मात्र भोग पावित आहे असा हा गोड आणि रसाळ मात्र हा अभंग मात्र तुकाराम महाराजांनी जनासमोर ठेवला. जय श्री राम कृष्ण हरी जय श्री राम कृष्ण हरी.